नाही तर निवडणुका आल्यापुरतं भारतीय जनता पार्टी काम करत नाही. एखाद्या ठिकाणी आमचा पराभव झाला, दहा ठिकाणी आमचे विजय होतात, म्हणून विजय झाला म्हणून भारतीय जनता पार्टी कधी हुरळून जात नाही. आजची कार्यकारिणी हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमातला एक रुटीन भाग आहे. गोपीचंदजी, कुठलं मंत्रिमंडळातलं कुठलं खातं तुम्हाला आवडेल? माझ्यासोबत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर आहेत. गेल्या अनेक वर्षापासून बैलगाडा शर्यती संदर्भातील निर्णय प्रलंबित होता, त्याचा आज निर्णय आलेला आहे, काय यावर आपली प्रतिक्रिया? आज जो सुप्रीम कोर्टानं बैलगाडा शर्यतीच्या बाबतीमध्ये जो निर्णय दिलेला आहे हा अत्यंत आनंददायी निर्णय आहे. शेतकऱ्यांच्या मध्ये, गावगाड्यात राहणाऱ्या लोकांच्या मध्ये उत्साहाचं वातावरण या निर्णयामुळे झालेलं आहे. मी सुप्रीम कोर्टाचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या या कार्यकारिणीला आपण उपस्थित आहात. कुठेतरी कर्नाटकमध्ये भाजपचा झालेला पराभव आणि महाराष्ट्राच्या आगामी निवडणुकीमध्ये भाजपने धास्ती घेतली, याचा आत्मचिंतन या कार्यकारिणीमध्ये होणार आहे. बघा, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकारिणीची बैठक होणं हा आमचा नित्यक्रम आहे. मागच्या 3 महिन्यापूर्वी आमची कार्यकारिणीची बैठक ही नाशिकमध्ये झाली होती, तेव्हा कुठला निवडणूकच झाली नव्हती. हे आमचं नित्याचं काम आहे. भारतीय जनता पार्टी ही रोज कामात असते, 24 तास आणि 365 दिवस, नाहीतर निवडणुका आल्यापुरतं भारतीय जनता पार्टी काम करत नाही. एखाद्या ठिकाणी आमचा पराभव झाला, दहा ठिकाणी आमचे विजय होतात, म्हणून विजय झाला म्हणून भारतीय जनता पार्टी कधी हुरळून जात नाही. आणि पराभव झाला म्हणून आम्ही आत्मचिंतन करतो, पराभवाची आम्ही शहनिशा करतो, कशामुळे झाला, काय कारण आहे. तर आज या सगळ्या, आजचे जे कार्यकारिणीचा विषय आहे तो आमचं रुटीन वर्क आहे. या कार्यकारिणीच्या बैठक आमच्या नेहमी होत राहतात, यामध्ये साधक बाधक चर्चा होत राहते, पक्षाची ध्येयधोरणं काय आहेत, पक्षाने नेमकी भूमिका काय घ्यायची, आणि आमचे वरिष्ठ नेते या कार्यक्रमामध्ये आम्हाला मार्गदर्शन करतात. एक ऊर्जा कार्यकर्त्यांच्या मध्ये तयार होते. त्यामुळं आजची कार्यकारिणी हे आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यक्रमातला एक रुटीन भाग आहे. देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की वज्रमुठीला तडे गेलेले आहेत, त्यांच्यामध्ये फारसं काही जमत नाही, खुर्चीहून वाद होतो. मात्र भाजपमध्येही तेच सुरू आहे. विखे आणि राम शिंदे यांच्यात जाहीर मीडियावर वाद सुरू आहे. बघा, मी काही वरिष्ठ नेता नाही, याच्या बाबतीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि आमच्या पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब हे याच्यावरती सविस्तर बोलतील. गोपीचंदजी, कुठलं मंत्रिमंडळातलं कुठलं खातं तुम्हाला आवडेल?